हॅलो, नमस्ते. तर आज मी बनवते शेवायची खीर, म्हणजे शिरकुर्मा. तर खूप दिवसापासून आम्हाला शिरकुर्मा बनवायचा होता, तर आज तुला मुहूर्त लागलेला आहे. आणि इकडे दाखव की मोबाईल. तर मी इथे शेवाया भाजून घेते. तुपामध्ये ह्या शेवाया भाजलेल्या आहेत, तर अगोदर पण भाजलेल्याच असतात ह्या शेवाया. तर आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या भाजलेल्या आहेत. आता मी गॅस बंद केलाय आणि इकडं चालू आहे चकल्या. तर त्याच्यासाठी मी इथं फोडणी दिलेली. आता यामध्ये आपल्याला तुरीची डाळ टाकायची, तुरीची डाळ अशा पद्धतीची. तर मी डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेते. तर डाळ शिजण्यासाठी आपल्याला पाणी थोडंसं जास्ती लागतं, त्यामुळे मी पाणी अगोदरच थोडंसं जास्ती टाकलेलं आहे. आणि डाळ शिजल्यानंतर ते पाणीसुद्धा थोडंसं नंतर कमी होतं, त्यामुळे अगोदर आपल्याला थोडंसं पाणी जास्ती टाकायचं आहे. डाळ अर्धवट शिजत आली की मग आपल्याला यामध्ये चकल्या करून टाकायच्या. आता ही डाळ शिजती आणि डाळ अर्धवट शिजल्यानंतर आपण यामध्ये चकल्या टाकूया. शिजली का डाळ? एवढी शिजवायची डाळ आपल्याला, जास्त नाही शिजवायची. दिसतंय का ते एवढी शिजवायची? चकल्या करूया. पहिले दूध टाकलो, त्याला वेळ आहे. चल तिकडे पीठ मळून ठेवलेलं आहे. तिकडे चकल्या तिकडं कशाला? इथं करायचं का? तिकडं नको, तिकडं पातीला पोळ पाठी म्हटला. चपाती पातळ पिठाची छान येते, घट्ट पिठाची कडक चपाती येते, पातळ पिठाची मऊ चपाती येते. का मी चार तुकडे करू? चकल्याला चार करायच्यात ना? जाड चपाती लाटायची, जास्त पातळ नाही लाटायची. चार करायची ना? नाही अशाबद्दल पण केलं तरी चालतात, किंवा मग ग्लास ना असे गोल 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 असे काढायचे. कसे ग्लास न पण आपण काढू शकतो, किंवा मग असं बतईन चाकून असं. आता ते पाणी उकळलेलं तर त्याच्यात आपल्याला चकल्या टाकायच्या. एकावर एक पोळ द्यायची नाही, फक्त एक साईडला अशा टाकायच्या, ओढून येईल पोळ. मी टाकते राहू दे. आणि एवढ्या वरून टाक ना अशी, म्हणजे येईल चांगलं. आपल्याला तुम्ही दुसरी लाकडी बंद कर.